कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. पदवीपर्यंत शिक्षण म्हणजेच ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी म्हणजे हायर एज्युकेशनसाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केलं. बर्मिंगहॅम विद्यापीठ म्हणजे बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी. त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात म्हणजेच केमिकल इंजिनिअरिंग या विषयात संशोधन केलं. संशोधन म्हणजे रिसर्च केला. आणि मग पुढे ते इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात म्हणजेच एनर्जी रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. 1967 म्हणजेच 1967 अवकाश संशोधन केंद्र म्हणजे स्पेस रिसर्च सेंटरमध्ये ते जॉईन झाले. विक्रम साराभाई हे कोण होते? तर विक्रम साराभाई हे इंडियन ॲस्ट्रॉनॉट होते. त्यांना फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम असेही म्हटले जायचे. घनपदार्थातील ऊर्जा या विषयाचे संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. घनपदार्थ ऊर्जा म्हणजेच सॉलिड सबस्टन्स एनर्जी या विषयाच्या संशोधनासाठीच रिसर्चसाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. भारताच्या विज्ञान क्षेत्रात म्हणजेच काय तर इंडियन सायन्स रिसर्च सेंटरमध्ये केलेली कामगिरी खूपच मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण म्हणजेच रॉकेट. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन म्हणजे हेवी फ्युएल बनवण्याचे तंत्र म्हणजे टेक्निक त्यांनी विकसित केले म्हणजेच डेव्हलप केले. तर अशा प्रकारे आज या पाठामध्ये आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांची तर माहिती पाहिली, पण त्याचबरोबर अमेरिकेतील हेन्री फोर्ड व विक्रम साराभाई यांचीही थोडक्यात माहिती पाहिली.